Students. Today, we are going to learn and understand the question and answers of lesson number 5 Water for Every Household from Environmental Studies Textbook Standard 4. Children, we have learned this lesson in a very interesting way. The video link of that video is given in the description box below. Do watch that video to understand the lesson better. Now, let us learn and understand. द क्वेश्चन अँड आन्सर्स ऑफ लेसन नंबर फाईव्ह वॉटर फॉर एव्हरी हाऊसहोल्ड ए वॉट्स द सोल्युशन क्वेश्चन द कॉमन टॅप इन द लोकॅलिटी इज सीन ड्रिपिंग ऑल द टाइम लोकॅलिटीमध्ये म्हणजेच वस्तीमध्ये एक कॉमन टॅप आहे कॉमन टॅप म्हणजे काय की जिथे बऱ्याच फॅमिलीतले लोक पाणी भरण्यासाठी जात असतात आणि तिथून पाणी भरून आपापल्या घरामध्ये नेऊन स्टोर करत असतात तर कॉमन टॅप वस्तीतला कॉमन टॅप हा ड्रीप होतोय थेंब थेंब करून गळत आहे मग त्यावर काय सोल्युशन असणार बरं मुलांना आन्सर वेन वी सी एनी टॅप इन द लोकॅलिटी ड्रिपिंग ऑल द टाइम वी शूड टेल आर एल्डर्स टू डू समथिंग टू स्टॉप द वेस्टेज ऑफ वॉटर इथं द टॅप कॅन बी रिपेड ऑर कॅन बी रिप्लेस विथ द हेल्प ऑफ प्लंब वी कॅन अल्सो रिपोर्ट इट टू द म्युनिसिपल ऑर ग्रामपंचायत ऑथॉरिटीज टू स्टॉप द वेस्टेज ऑफ वॉटर आपल्या लोकॅलिटीमधील एखादा नळ जर खराब झालेला आहे एक कॉमन टॅप त्यातून पाणी सतत वायाला जात आहे थेंब थेंब करून पाणी वेस्ट होत आहे मग अशावेळी आपण काय करायला हवं आपल्या घरातील जे मोठे लोक आहेत त्यांना याबद्दलची कल्पना द्यायला हवी आणि पाण्याचं जे वेस्टे तर, उन, वेस्टेज आहे ते थांबवायला हवं एकतर तो नळ रिपेअर करून घ्यायला हवा किंवा जर रिपेअर होत नसेल तर त्याऐवजी दुसरा नळ बसवायला हवा प्लंबरच्या मदतीने किंवा म्युन्सिपल और ग्रामपंचायत ऑथॉरिटीजला आपण याबद्दलची कल्पना देऊन पाण्याचं वेस्टेज थांबवू शकतो बी यूज युअर ब्रेन पार वॉट कॅन यू डू टू इज द वर्क ऑफ फिलिंग अँड स्टोरिंग वॉटर इन युअर हाऊस तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम काम कमी करण्यासाठी काय काय करता येईल बरं मुलांना सर टू इज द वर्क ऑफ फिलिंग अँड स्टोरिंग वॉटर इन आर हाऊस वी कॅन डू द फॉलोईंग थिंग्स काय करू शकतो आपण वी कॅन रिड्यूस द यूज ऑफ वॉटर आपण पाण्याचा कमीत कमी वापर करू शकतो वी कॅन रिड्यूस द वेस्ट ऑफ वॉटर आपण कधीकधी फार पाणी वायाला घालवत असतो मुलांनो मग आपण तसे न करता छान पाणी सेव्ह करू शकतो वी कॅन पार्टिसिपेट अँड हेल्प इन द फिलिंग अँड स्टोरिंग ऑफ वॉटर जी व्यक्ती घरामध्ये आपल्या पाणी भरत असते तिला पाणी भरण्यामध्ये मदत करू शकतो सी राईट ऑर रॉंग वन समीर ड्रँक वॉटर फ्रॉम द पॉट अँड लेफ्ट द लीड बिसाईड इट समीरने पॉटमधून पाणी पिलेलं आहे आणि पॉटचं जे झाकण आहे ते पॉटच्या शेजारी म्हणजेच माठाच्या शेजारी ठेवून दिलेलं आहे इज इट राईट और रॉंग रॉंग समीरने हे चुकीचं केलं आहे पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा पॉटवर झाकण ठेवायला हवं जर ढा झाकण ठेवलं नाही तर पाण्यामध्ये धूळ आणि कचरा पडेल टू निशा वॉटर्स ह प्लांट्स विथ द वॉटर शी हॅज यूज फॉर क्लिनिंग द डिशेस भांडे धुण्यासाठी जे पाणी निशाने वापरलं तेच पाणी तिने पुन्हा झाडांना घातलं निशाने हे बरोबर केलं की चुकीचं केलं बरोबर केलं राईट थ्री वेन वॉटर कम्स इन द टॅप सई टीज ह पॉट अँड फील्स इट again इज this sentence राईट right अ wrong wrong काय करते सई मुलांनो पाणी आलं टॅपला की तिचं आधीचं जे भरलेलं पाणी आहे आधीचे जे भांडे आहेत ते सगळे रिकामी करते आणि पुन्हा नव्याने पाणी भरते तर हे चुकीचं आहे फोर रेश्मा कॅरीज ड्रिंकिंग वॉटर विथ विथअ शी गोस फॉर अ पिकनिक जेव्हा रेश्मा पिकनिकला जाते तेव्हा तिचं पाणी ती बरोबर घेऊन जाते मग रेश्मा हे राईट करते की रॉंग करते रेश्माचं हे बरोबर आहे की चुकीचं आहे पाणी सोबत घेऊन जाणे राईट सो दॅट्स ऑल फॉर टुडे चिल्ड्रेन वी विल मीट अगेन इन आर नेक्स्ट व्हिडिओ टिल दॅन कीप लर्निंग कीप एन्जॉईंग बाय बाय